दांडपट्टा हे मराठ्यांचं आवडतं शस्त्र. या शस्त्राला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयानं राज्यशस्त्र म्हणून मान्यता दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलाय. नक्की हे शस्त्र आहे तरी कसं, त्याचा इतिहास नेमका काय हे आपण जाणून घेणार आहोत. दांडपट्ट्याची भेदकता ही तलवारीवरून जहाल आहे. मराठ्यांच्या विशेष पसंतीस उतरलेलं शस्त्र म्हणून हे दांडपट्टा ओळखलं जातं. हे शस्त्र मध्ययुगीन काळात उदयास आलं. साधारण 1 ते 2 किलो वजनाचे पोलादी बनावटीचं हे शस्त्र आहे. याची रचना मुळात 2 भागात विभागली गेली, एक म्हणजे खोबळा आणि दुसरं म्हणजे पातळ. दांडपट्ट्याचा खोबळा म्हणजे या शस्त्राची मूठ आहे. हा खोबळा योद्ध्याच्या हात तळव्यापासून ते कोपऱ्यापर्यंत झाकून टाकतो, त्यामुळे हातावर वेगळ्या बाजूबंदाची गरजच भासत नाही. तसंच या शस्त्रामध्ये पातळ, सरळ आणि लवचिक असतं. या पट्ट्याचे 1.5-धारी, 2-धारी, 1-धारी असे प्रकार पडतात. या शस्त्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचं विशेष प्रेम असल्याचं दिसून येतं. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन प्रतिमा पाहिल्या तर त्यात त्यांच्या हातामध्ये हे शस्त्र दिसून येतं. पुढे ब्रिटिश काळामध्ये हे शस्त्र आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांती चळवळीत वापरलं, याचे अनेक पुरावे देखील आहेत. या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून मान्यता मिळाल्यानं सरकारचे आभार देखील ही शस्त्रकला जपणाऱ्या प्रशिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मानलाय. हल्ली AK-47 जमान्यामध्ये देखील दांडपट्टा स्वयंसंरक्षणासाठी शिकणं ही काळाची गरज असल्याचं शस्त्र अभ्यासक यांनी म्हटलंय. दांडपट्टा हे जे शस्त्र आहे ते शिवाजी महाराजांचं अत्यंत प्रिय असं शस्त्र आहे. समकालीन कुठलंही शिवाजी महाराजांचं जर चित्र तुम्ही काढून बघितलं तर त्याच्यात शिवाजी महाराजांच्या डाव्या हातामध्ये तुम्हाला दांडपट्टा दिसून येईल. दांडपट्टा हे पूर्णपणे मराठ्यांचं शस्त्र आहे. मराठ्यांनी डेव्हलप केलेलं किंवा मराठ्यांनी निर्माण केलेलं हे शस्त्र आहे. शिवकालीन युद्धकला असेल किंवा शिवकालीन शस्त्र असतील याच्या जोरावरती शिवाजी महाराज असतील किंवा आपले म्हणजे स्वराज्य जे स्थापन झालं ते या शस्त्रांच्या आधारे स्थापन झालं. आणि आज 2012 पासून 2023 पर्यंत गेली 11 वर्ष आम्ही शिवकालीन युद्धकला शिकवतोय, ज्याच्यात लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, भाला ही सगळी शस्त्रे आम्ही लहान मुलांपासून ते अगदी 55-56 वर्षापर्यंतच्या सर्व माणसांना शिकवतो आहे. दांडपट्ट्याचं वैशिष्ट्य असं की त्याला खरं तर हे 2 शस्त्रांचं कॉम्बिनेशन आहे. त्याचा जो खोबळा असतो तो खोबळा आपल्या कोपरापर्यंत असतो आणि पुढे तलवारीचं पातळ याला असतं. तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये जे शस्त्र बघितलं असेल ते उर्मी खरं तर शस्त्र आहे, ज्याचं पातळ लवचिक असतं. दांडपट्ट्याचं पातळ जे कधीच लवचिक नसतं, दांडपट्ट्याच्या पातळाला हे तलवारीचंच पातळ असतं, त्यामुळे ते स्थिर पातच असतं. त्याला 10 धारकरी बरोबर 1 पट्टेकरी असं आधी म्हणलं जायचं. याचा अर्थ असा की 10 जण तलवारी घेऊन जरी आले तरी त्यांना 1 पट्टा घेतलेला माणूस भारी पडत असायचा. याचं कारण असं आहे, पट्ट्यामध्ये प्रकार आहेत, 1 1.5-धारी, 2-धारी किंवा 1 सिंगल धारी असा पट्ट्यांचे प्रकार आहेत. पट्ट्यांच्या प्रकारांमध्ये जे 2-धारी पट्टे ते दोन्ही बाजूंनी चालवले जायचे. पट्ट्याचं आत्ता आपण जी फेक बघितली त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास आपल्या शरीरापासून 6 फुटा अंतरापर्यंत कोणताही शत्रू आतमध्ये येऊ शकत नाही असं पट्ट्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे चारही बाजूंनी जरी कोणी चालून आलं तरी पट्ट वापरून आपण त्यांच्यावरती हावी होऊ शकतो. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.